आज आपण बघणार आहोत उष्माघात कसा टाळायचा। उष्माघात होतो म्हणजे काय होते, उष्माघात का होतो याची माहिती करून घेण्याची गरज आहे। उष्माघात म्हणजे उन्हाळ्यामुळे प्रमाणाबाहेर ताप येऊन आपल्या तब्येतीत तात्पुरता पण गंभीर बिघाड होणे, त्यावर वेळीच योग्य उपचार केला नाही तर मृत्यू येऊ शकतो। उष्माघात खूप ताप येऊन शरीराचे तापमान 104 अंश फॅरनहाइटच्या पुढे जाते, हवा खूप दमट असेल तर तापमान एवढे वाढत नाही, त्वचा लाल होते, हाताला खूप गरम कोरडे लागते, अजिबात घाम येत नाही, ती व्यक्ती ग्लानीत जाते, कधी कधी बेशुद्ध होते, झटकेही येतात, नाडी फार जलद होऊन रक्तदाब खोलावतो। रक्त तपासणीत काही विशिष्ट दोष आढळतात, वेळेवर योग्य उपचार केला नाही तर मृत्यूही येऊ शकतो। आता उष्माघात कसा ओळखावा, तर खूप थकवा येणे, तोंडाला कोरड पडणे, पायात व पोटात स्नायू दुखणे, त्यात पेटके येणे, हीट क्रॅम्प्स असा त्रास होतो, हा त्रास म्हणजे उष्माघाताची पूर्वसूचना होय। आपण सगळेच उन्हात फिरतो पण काही जणांना उन्हाची बाधा होते। आपल्या शरीराचे तापमान नेहमी 37 अंश सेल्सिअस असते, त्या तापमानात शरीराचे सर्व अवयव नीट काम करू शकतात। घामाच्या रूपाने पाणी बाहेर काढून शरीर 37 अंश सेल्सिअस तापमान कायम राखते। सतत घाम निघत असताना पाणी पित राहणे अत्यंत गरजेचे आणि आवश्यक आहे। जेव्हा बाहेर तापमान 45 अंशच्या पुढे जाते आणि शरीरातील कुलिंग व्यवस्था पाण्याच्या अभावाने ठप्प होते, तेव्हा शरीराचे तापमान 37 अंशच्या पुढे जाऊ लागते। शरीराचे तापमान जेव्हा 42 डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचते तेव्हा रक्त तापू लागते आणि रक्तातलं प्रोटीन अक्षरशः शिजू लागतं। उकळत्या पाण्यात अंडा उकळतातच स्नायू कडक होऊन लागतात, त्यात श्वास घेण्यासाठी लागणारे स्नायूही निकामी होतात। रक्तातलं पाणी कमी झाल्यामुळे रक्त घट्ट होतं, ब्लड प्रेशर अत्यंत कमी होतं। महत्वाच्या अवयवांना विशेषतः मेंदूला रक्त पुरवठा थांबतो। उष्माघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी, दूध भात तूप शेवया भात दूध तुपासारखे सेवन करावा, मधुर गोड आंबल आंबट आणि रसाचा वापर करावा, सातूचे सेवन करावे, धान्य भाजून पीठ करून त्याचे तुपात परतून घ्यावे व दूध मध पाणी घालून सदैव मीठ व साखरेत सह सेवन करावे। द्रव्य रूपाचे पदार्थ जसे कैरीचे पने, लिंबू सरबत, शहाळ्याचे जल, नारळाचे पाणी इत्यादीचे सेवन करावे। म्हशीचे दूध, दुधाचे पदार्थ, तूप यांचा आहारच सेवन करावा। आंबट रसाचे फळ जसे की करवंद, संत्री, द्राक्षे यांचे सेवन करावे। पाण्यात वाळ, चंदन, गुलाबाच्या पाकळ्या कापूर टाकावा। उन्हातून आल्यावर गुळाचा खडा व पाणी घ्यावे, पाणी माठातीलच घ्यावे। बलप्राप्तीसाठी हरितकी गुळासह खावी। लघवीला जळजळ जाणवल्यास धने आणि खडीसाखर 4 ते 5 तास पाण्यात भिजवून नंतर ते पाणी घोट घोट घ्यावे। दिवसात किमान 2 तास झोप घ्यायला हरकत नाही। यावेळी श्वास घेताना डाव्या नागपुडीने श्वास आत घेऊन सोडताना उजव्या नागपुडीने सोडावा। चंद्रनाडी प्रभावाने शरीरात शीतलता जाणवते। शीतली प्राणायाम, पद्मासनात बसून जिभेची पन्हाळी करून श्वास तोंडावाटे आत घ्यावा, यशाशक्ती कुंभक करून नाकाने श्वास सोडावा। सत्करी प्राणायाम, पद्मासनात बसून जिभेला आत दुबडून पग्रा व दंतमुळीशी लावून दात एकमेकांवर ठेवून शीत 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 आवाज करून श्वास आत घ्यावा। 4 पट कुंभक करून 2 पट एवढ्या मात्राने नाकाने श्वास बाहेर सोडावा। सुती सेल कपडे घालावे, डोक्यावर छत्री किंवा टोपी रुमाल वापरावा, कानावर ऊन पडणार नाही याची काळजी घ्यावी। उन्हाळ्यात काय टाळावे, फ्रीजचे अतिथंड पाणी, बर्फाचे पाणी, बर्फाचा गोळा टाळावा, डबा बंद शीतपेय, पहिले हवा बंद पाकिटातील पदार्थ, अति तिखट आणि अति मसाला, अति पीठ, लसूण, अति गरम पदार्थ, बाजरी इत्यादी। व्यायाम, अति उपवास, अतिश्रमाची कामे, 12 ते 4 चे उन्हाळ्याचे कामे टाळावे। उन्हातून आल्याला थंड पाणी पिणे किंवा थंड पाण्याचे स्नान करणे टाळावे। वरील गोष्टीकडे लक्ष दिल्यास निश्चितच उन्हाळ्यात आपले आरोग्य अबाधित राखता येईल। उन्हाळ्यात गरम हवेत सतत काम करणे टाळावे, मधून मधून सावलीत थांबावे, शक्यतो सकाळी लवकर कामाला सुरुवात करून दुपारी विश्रांती घ्यावी। तहान शिल्लक ठेवू नये, त्यासाठी दर तासाला 1 ग्लास लघवी गडद पिवळी होणार नाही एवढे पाणी घ्यावे। हवेचे तापमान 44 अंशापेक्षा जास्त असल्यास शाळा, महाविद्यालय, कचेऱ्या, दुकाने इत्यादी सकाळी 11 ते 4 बंद ठेवाव्या। दिवसातून 3 ते 4 वेळा तरी पाण्याचे मीठ घालून प्यावे। शरीर पूर्ण झाकले जाईल पण हवा खेळते राहील असे पांढरे किंवा फिकट रंगाचे सुती कपडे घालावे। घरातून बाहेर पडताना विशेषतः प्रवासात पुरेसे पिण्याचे पाणी जवळ ठेवावे। उष्माघाताची शंका असल्यास लगेच सावलीत नेऊन अंगावर ओले चादर पेटून वारा घालत दवाखान्यात न्यावे।